पाळणे तालुक्यातील शेतकरी गट व शेतकऱ्यांना आपला शेतमाल स्वतः विकण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोक्याच्या ठिकाणी कृषी विभागामार्फत जागा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अंतर्गत बाजारतळ पारनेर येथे या बाजाराचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते तहसीलदार ज्योती देवरे मुख्याधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गोसावी बाबा शेतकरी गट पारनेर, बजरंगबली शेतकरी गट वडनेर हवेली व राजे शिवाजी शेतकरी गट करंदी या गटांनी सहभाग घेऊन आपला शेतमाल विक्रीस ठेवला होता. शेतकऱ्यांना चांगला भाव, ग्राहकाला ताजा फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासाठी विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये शेतकरी गट शेतकरी यांना कोणत्याही मध्यस्थी शिवाय ग्राहकांपर्यंत जोडण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत तालुक्यातील सर्व शेतकरी गट तसेच शेतकरी यांना याबाबत प्रवृत्त करून तसेच तालुक्यातील पारनेर, सुपा, निघोस, अळकुटी, टाकळी, ढोकेश्वर, भाळवणी या प्रमुख बाजारपेठाबरोबरच इतर असे एकूण 100 रयत बाजार सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. यामध्ये गावातील मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येत असून सर्व शेतकरी गट तसेच शेतकरी यांना सदर ठिकाणी आपला शेतमाल विक्रीस ठेवावा व ग्राहकांनी प्राधान्याने शेतकऱ्यांकडूनच शेतमाल खरेदी करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.